त्यांचं आतापर्यंत झालेलं 3 वर्षाचं जेलचं जर प्रमाणपत्र धुवून निघत असेल तर साहजिक आहे ते विरोध बी करणार ना कुणालाच. पुढे दंगली घडवायला जागा नाही राहिली, मग शेवट ओबीसी मराठा वाद कसा लागेल याचा प्रयत्न हे करतात. पण यांना सर्वसामान्य गरजवंत मराठा पण आणि यांच्या ओबीसी सर्वसामान्य जाती पण मदत करत नाही. छगन भुजबळ याच्या स्वार्थापोटी फक्त या सभा घेतोय. तिथे तिथं एक एक नेता याच्यातून रिव्हर्स व्हायला लागलाय. ते पंकजा मुंडे असतील किंवा राम शिंदे असतील, वडेट्टीवार असेल किंवा आदर कोणी लोक असतील, डुप्लिकेट बनवले जात आहेत. मुळात डुप्लिकेट जे प्रमाणपत्र बनलेले होते ना, तर ते पहिले जे प्रस्थापित राजकीय लाभासाठी जे बनवून घेतलेत ना, आज 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ते शोधत बस म्हणत. आणि आज जे देतात ना, तर आज ते शासनाने कुणबी नोंदी शोधल्यात. सगळे खसारा पत्रक असेल, निजामकालीन गॅजेट असतील, जे जे जिथं जिथं नोंदी आहेत, परमृत्यूच्या नोंदी असतील, जन्माच्या नोंदी असतील, तिथून जिथं कुणबी शब्द लिहिलेला आहे त्या शोधून काढल्यात आणि त्या शासनाने लावल्यात. परिपत्रकं काढलेत, ग्रामपंचायतच्या फळ्यावर लावलेत, तहसीलच्या का फळ्या बोर्डवर लावलेत का, तिथं ह्या नोंदी सापडल्यात आणि आम्ही त्या घ्यायला चाललो. आता तुम्ही खोट्या दिल्यात का खऱ्या दिल्यात हे तुम्ही शासनाने पाहायचं. म्हणजे भुजबळ हे मुख्यमंत्र्यांनाच विरोध करतात साहजिकच ना. जर त्यांना त्यांच्या सत्तेत राहून जर त्यांचा कुठं स्वार्थ साधत असेल, त्यांचं आत्तापर्यंत झालेल्या 3 वर्षाचं जेलचं जर प्रमाणपत्र धुवून निघत असेल, तर साहजिक आहे ते विरोध बी करणार ना कुणालाच. सत्ताधारी मंत्री असताना ज्यावेळी जाहीर सभेमध्ये ते बोलता येतं, दोन समाजामध्ये असं तेढ निर्माण होतं असं वाटतं आणि बहिष्काराची भाषा काल बोलली गेली. बहिष्काराची भाषा ही त्याच्या डोक्यात आहे एकट्याच्या, कारण त्याच्यावर बहिष्कार पडणार आहे उद्या राजकीय. त्याला असं वाटतं असं काहीतरी करून एकदा कुठं दंगल घडली, म्हणजे जे आत्तापर्यंत कधी घडलं नाही, कधी मुस्लिम समाजां जिदजिद संभाजी ब्रिगेडनी मदत करून जो आत्तापर्यंतचा मुस्लिम मराठा सवर्ण जो वाद होता तो संपवला, जिथं SC ST मराठा सवर्ण वाद होता तो संपवला. आता यांना वाद लावायला जागाच नाही राहिली, कुठं दंगली घडवायला जागा नाही राहिली, मग शेवट ओबीसी मराठा वाद कसा लागेल याचा प्रयत्न हे करतात. पण यांना सर्वसामान्य गरजवंत मराठा पण आणि यांच्या ओबीसी सर्वसामान्य जाती पण मदत करत नाही, म्हणून यांचा हा अखंड तांडव चालू. एकत्र येण्याचं आव्हान केलं जात आहे ओबीसी समाजाकडून, नेत्यांकडून. मात्र कालच्या मेळाव्याला राम शिंदे असो किंवा विजय वडेट्टीवार असो यांची अनुपस्थिती दिसली आणि फ्लेक्सवरती मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो वगैरे होते. जिथं जिथं सगळ्यांच्या नेत्यांच्या लक्षात यायला लागलंय का छगन भुजबळ याच्या स्वार्थापोटी फक्त या सभा घेतोय, तिथे तिथं एक एक नेता याच्यातून रिव्हर्स व्हायला लागलाय. ते पंकजा मुंडे असतील किंवा राम शिंदे असतील, वडेट्टीवार असेल किंवा आदर कोणी लोक असतील, त्यांच्या लक्षात आलं आहे. आणि आता जे बोलतेत ना येऊन त्याच्या सभेत, यांचं राजकीय करिअर संपलेलं आहे आणि हे राजकीय करिअर परत आणण्यासाठी, आता कारण इलेक्शन जवळच आहेत 2-3 महिन्यात, मग हे राजकीय करिअर यांना आत्ता भोगले तर उद्या राजकीय करिअर यांचं निर्माण होते. यापुढे तुमची भूमिका काय आहे सर? यांनी आमच्या सर्वेक्षणाला जर बोट घातलं तर मी सरळ सरळ सांगतो, आम्ही ओबीसीच्या सर्वेक्षणाला बोट घालू आणि जे आज आम्हाला क्रायटेरिया लावला आहे तो क्रायटेरिया आम्ही सर्व ओबीसी बांधवांना लावू. ओबीसी बांधवांनी जर आमची साथ दिली तर आम्ही तुमच्या आरक्षणाला छेडणार नाही. तुम्ही छगन भुजबळच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका व कोणत्या भुलतापाला बळी न पडता आज जे गरजवंत मराठा आहे त्या मराठ्यांना जर समजा कुणबी प्रमाणपत्र भेटत असले ते भेटू द्या. त्यांना शैक्षणिक व नोकऱ्यांची व पोटाची खळगी भरण्यासाठी जर ज्या फॅसिलिटी भेटत असल्या त्या प्रमाणपत्राच्या ते प्रमाणपत्र भेटू द्या, एवढीच विनंती या माध्यमातून मी सर्वसामान्य ओबीसी बांधवांना करतो.